नमस्कार, आपण आठवड्यातून 3 दिवस अंगणवाडीमध्ये मुलांसोबत लहान गटात क्रियाकृती घेणार आहोत. सोमवार, बुधवार आणि शुक्रवार दररोज 45 मिनिटे क्रियाकृती असतील. यामध्ये उपस्थिती, पुनरावृत्ती, गाणे, गोष्ट, अंक, अक्षरवाचन आणि गृहपाठ असेल. आता आपण आठवड्यातून 3 दिवस मुलांबरोबर कोणत्या क्रियाकृती घेणार आहोत ते जाणून घेऊया. चला जाणून घेऊया सोमवारी करावयाच्या क्रियाकृती. हजेरी. मुलाचे नाव पुकारल्यानंतर आपल्या जागेवर उभे राहून यस मॅम बोलण्याची सूचना द्या. आता मुलांकडून जागेवर उडी मारण्याची क्रियाकृती करून घ्या. त्यानंतर शुक्रवारी आपण कोणती क्रियाकृती केली आणि शनिवारी आईने कोणती गोष्ट सांगितली त्याबद्दल मुलांना विचारा आणि चर्चा करा. यानंतर गेल्या आठवड्याप्रमाणे मुलांना बेरीज आणि वजाबाकी कशी करायची हे शिकवा. त्यानंतर एक होती इडली बालगीत करून घ्या. आता ध्वनी ओळख घ्या. जसे चित्रात दाखवल्याप्रमाणे प्लॅस्टिकच्या बरण्या घ्या. दोन बरण्यांमध्ये समान प्रमाणात काड्या, खडे, धान्य, बटणे इत्यादी उपलब्ध साहित्य भरा. मुलासमोर बरणी ठेवा. मुलाच्या डोळ्यावर पट्टी बांधा. आता मुलाला एका बरणीचा आवाज ऐकवा. तो आवाज मुलाला लक्षात ठेवायचा आहे आणि समोर ठेवलेल्या बरण्या हलवून आवाज ओळखायचा आहे. आवश्यकता वाटल्यास पुन्हा आवाज ऐकवा. अशाच प्रकारे इतर दिवशीही समान आवाजाची जोडी लावण्याची क्रियाकृती करून घ्या. पुढे भावनांच्या इमोजी कार्ड तयार करून भावना ओळखण्याची क्रियाकृती करून घ्या. शेवटी वहीत 1 ते 10 पर्यंतचे काही अंक लिहा. मुलांना गायब असलेले अंक लिहिण्याचा गृहपाठ द्या. बुधवारी करावयाच्या क्रियाकृती. हजेरी. मुलांना आपली वेळ आल्यावर आपल्या जागेवर उभे राहून प्रेझेंट मॅम बोलण्याची सूचना द्या. आता मुलांकडून उंदराची मिशी क्रियाकृती करून घ्या. जसे मिशीच्या जागी पेन्सिल लावून चालायचे आहे. त्यानंतर सोमवारी आपण कोणती क्रियाकृती केली ते मुलांना विचारा आणि त्यावर चर्चा करा. नंतर वर्गीकरण करण्यास शिकवा. जसे हिरव्या रंगांचे त्रिकोण वेगळे करा. नंतर मुलांना लालची उंदीर गोष्ट सांगा. गोष्ट सांगितल्यानंतर गोष्ट कशी वाटली गोष्टीवर आधारित सोपे व कठीण प्रश्नही विचारा. आता मुलांना गोष्टीवर आधारित चित्र काढण्यास प्रोत्साहन द्या. मुलांनी काय चित्र काढले हे अवश्य विचारा. नंतर वस्तूच्या नावाचा पहिला आवाज ओळखण्याची आणि लिहिण्याची क्रियाकृती करून घ्या. शेवटी मुलांचा गृहपाठ तपासा. शुक्रवारी करावयाच्या क्रियाकृती. हजेरी. मुलांना आपली वेळ आल्यावर आपल्या जागेवर उभे राहून गुड मॉर्निंग मॅम बोलण्याची सूचना द्या. आता पतंग उडवण्याचा अभिनय करून घ्या. आता बुधवारी आपण कोणती क्रियाकृती केली ते मुलांना विचारा आणि त्यावर चर्चा करा. ह्यानंतर मकर संक्रांत विषयावर मुलांबरोबर गप्पागोष्टी करा. जसे हे कोणते चित्र आहे, ह्या चित्रात काय काय दिसतंय, कोण काय काय करतंय, तुम्हाला पतंग उडवता येतो का, पतंग उडवताना आपल्याला काय लक्षात ठेवले पाहिजे इत्यादी विचारा. आता आहे खूपच छान पतंग बालगीत करून घ्या. ह्यानंतर मुलांना वर्गीकरण करण्यास शिकवा. जसे फुले आणि भाज्यांमधील लाल रंगांची फुले वेगळी काढण्यास सांगा. ह्यानंतर पतंगाचे चित्र काढण्यास शिकवा. शेवटी चित्रात रंग भरण्याचा गृहपाठ द्या. मुलांबरोबर घेतलेल्या क्रियाकृतींचे तुमचे अनुभव आमच्यासोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.